प्रेरणादायी कथा वाचत असतो किंवा ऐकत असतो। असेच प्रेरणादायी विचार आणि इतिहास जर आपण सर्व माणसांच्या मनावर जर बिंबवले तर आणि तरच इतिहास घडवणारी माणसं तयार होतात आणि तीच इतिहास घडवतात ही वस्तुस्थिती आहे। प्रभू रामचंद्र सीता माता आणि लक्ष्मण समवेत वनवासात जायला निघाले होते। मार्गात अनेक काटे दगड धोंडे होते। चालत चालत असताना अचानक प्रभू रामचंद्र थांबले आणि ज्या रस्त्यावरून ते आले त्या रस्त्यावरील ते काटे उचलायला लागले, मार्ग मोकळा करायला लागले तेव्हा लक्ष्मणाने बघितलं। लक्ष्मणाने विचार केला की आता कोण येणार आहे ज्यांच्यासाठी हा मार्ग मोकळा करतायत प्रभू। त्यांनी प्रभूंना विचारलं, प्रभू आता कोण येणार आहे ज्याला काटे रुततील पोचतील असं कोण येणार आहे, तुम्ही का हे काटे बाजूला करता आहात, जे काटे रुतायचे पायाला ते रुतले पोचले आता असं कोण येणार आहे। तेव्हा प्रभू रामचंद्र हसले आणि लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा आठवतो तुला आपण जेव्हा अयोध्येतून निघालो होतो तेव्हा भरत तिथे नव्हता आणि जेव्हा भरत त्याला ही गोष्ट कळेल की त्याचे दोन्ही भाऊ वनवासात गेले आहेत तेव्हा तो चालत धावत धावत याच रस्त्यावरून येईल। आणि लक्ष्मण मध्येच बोलले, लक्ष्मण म्हणाले, प्रभू म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे काटे त्याच्या पायाला रुततील, एवढा का दुबळा आहे आपला भरत। तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, नाही मला माहितीये तो बलशाली आहे, बलाढ्य आहे, धैर्यशाली आहे, शूर आहे, पण त्याला जेव्हा दिसेल की या मार्गात इतके काटे दगड धोंडे आहेत आणि माझे दोन्ही भाऊ या रस्त्यावरून गेले आहेत, या मार्गावरून गेले आहेत, त्यांना हे काटे रुतले असतील बोचले असतील, त्यांना किती वेदना झाल्या असतील, हे दुःख त्याला होईल, ते दुःख मला सहन होणार नाही, त्याची ती वेदना मला सहन होणार नाही, म्हणून मी हे बाजूला करतो आहे जेणेकरून त्याला हे दिसू नये। किती ती संवेदनशीलता मित्रांनो, आपल्यामध्ये अशी संवेदनशीलता यायलाच हवी। आपल्याला दुसऱ्याचं दुःख दिसलंच पाहिजे, कोणी दुःखी असेल we'll be right back.
मजुरांना वाटलं, त्यात ते मजूर बोलत असताना म्हणतात, ऐसा राजा होणे शक्य नाही, या राजाची प्रेरणा आपल्याला रोज मिळायला हवी, रोज या राजाचं दर्शन व्हायलाच हवं, तेव्हा पण प्रेरणा मिळेल आपल्याला। आणि त्यातला एक मजूर पटकन बोलला, हळूच बोलला, असं केलं तर कसं, आपण जर ते नवीन बांधलेल्या गोपुरात जर महाराजांची मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम, सगळ्यांना विचार पटला। मजुरांनी विचार केला, मजूर म्हणाले आपण वर्गणी करूया, आणि आश्चर्य, मजुरांनी वर्गणी करून महाराजांची स्मारक तिथे प्रतिष्ठापित केलं। विचार करा, धन्य तो राजा, त्यांचं स्मारक हे पहिलं स्मारक, त्यांच्या हयातीतलं पहिलं स्मारक श्री शैल मल्लिकार्जुन मंदिरातलं गोकुळामध्ये। विजय करून दक्षिणेकडून कर्नाटकात आले, आणि कर्नाटकात आल्यानंतर बेंगाली मुलं चुकाव आले। विजयाने पुलकित झालेले जे दादाजी सरदार होते, त्यांना वाटलं की आपण हे बेंगाली ठाणं पण जिंकून घ्यावं। त्या बेळवाडी ठाण्यावरती एक सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्री, देसाई नावाची स्त्री कारभार बघत होती, राज्य करत होती। तिचे पती आदिलशहाचे सुभेदार होते, आणि ते मरण पावल्यानंतर त्याचा कारभार ती सावित्रीबाई देसाई बघत होती। दादाजींना वाटलं एक स्त्री आहे, छोटस सैन्य घेतलं, कमी सैन्य घेतलं, आणि त्या बेळवाडी राज्य बरका बळकावतो, कोणता भाऊ बहिणीला दोषी ठरवतो बरे? नाही दादाजी, त्यांनी आज्ञा दिली, दादाजी यांचं वतन यांना परत करा, आणि चोळी बांगडी म्हणून माझी बहीण म्हणून यांना एक वतन जोडून द्या, आणि आमच्या मांडीवरच्या राज
थोडीशी देशभक्ती जर आपण ठेवली, थोडी देशभक्ती जर आपण ठेवली, तर माझा भारत देश खूप सुखी होईल, खूप सुखी होईल, खूप सुखी होईल।